ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंबरनाथमधील IDBI बँकेची 63 लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गृहकर्ज घेण्याच्या नावाखाली बनावट कागदपत्र सादर करून 7 ते 8 जणांच्या टोळीने बँकेची फसवणूक केली. विशेष म्हणजे या टोळीच्या मोहरक्या महिला होती आणि तिच्या प्लॅनिंगने बँकेची 63 लाखाची फसवणूक करण्यात आली होती. मात्र अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांनी कोणतेही धागेदोरे नसताना 40 दिवसात या गुन्ह्याचा छडा लावून टोळीतील 7 जणांना अटक केली आहे. नवी मुंबई कामोठे येथे राहणाऱ्या दिशा पोटे या महिलेने रिसेल फ्लॅट खरेदी करायचा असल्याने गृहकर्ज मिळण्यासाठी अंबरनाथ IDBI बँकेत प्रकरण सादर केले होते. दरम्यान कागदपत्रांची पूर्तता करायला सांगितले त्यानुसार ज्यांना मालमत्ता विक्री करायची होती ते जयंत बडोपाध्याय यांची कागदपत्र बँकेत सादर केल्यानंतर त्यांना कर्ज मंजूर करण्यात आले. यानंतर कर्जदाराच्या कामोठे ICICI बँकेत कर्जाची 63 लाख रक्कम जमा केली. दरम्यान कर्जदार विकत घेत असलेली मालमत्ता ही सिडको हद्दीत असल्याने त्यांनी यासंबंधीचे कागदपत्रे NOC दिशा पोटे यांना सादर करायला सांगितले. मात्र दिशा टाळाटाळ करू लागली. त्यानंतर बँकेने जयंत बडोपाध्याय यांच्या घरी जाऊन चौकशी केली असता त्यांना 63 लाखाची रक्कम मिळाली नसल्याचे समोर आले. यासंबंधी सखोल चौकशी केली असता बँकेत कर्जासाठी सादर केलेले कागदपत्र हे बनावट असल्याचे बँकेच्या लक्षात आले. त्यांनी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार देत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सुरुवातीला पोलिसांना या प्रकरणी काही हाती लागले नाही. मात्र अशीच एक फसवणूक नवी मुंबई CBD बेलापूर पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे पोलिसांना कळले. त्यांनी यातील शोध घेतला असता खोटे दस्तावेज बनवणाऱ्या शब्बीर पटेलला ताब्यात घेतले. त्याने या प्रकरणी बनावट पॅन कार्ड आधार कार्ड दुय्यम निबंधक स्टॅम्प तयार केला होता. पुढे या टोळीतील प्रमुख रसिका नाईक मंदार आणि रमाकांत यांना अटक केली. ही टोळी ज्यांना गृहकर्ज रिसेल मालमत्ता पाहिजे अशी माणसे शोधून त्यांच्याकडून मालमत्तेचे कागदपत्र घेऊन त्याद्वारे बनावट कागदपत्र बनवून बँकेची आणि मालमत्ता विकणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्यांची फसवणूक करत होते. दरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी 7 जणांना अटक करून या फसवणुकीतून खरेदी केलेले 43 लाखांचे दागिने हस्तगत केले आहेत. यातील दिशा पोटे या महिलेचा शोध सुरू आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत IDBI बँक म्हणणं आहे त्या बँकेचे गृहकर्ज 63 लाख रुपये हे बनावट कागदपत्राच्या आधारे गेल्याचं बँकेने तक्रार दाखल केली. त्याच्यावरून हे जे बनावट कागदपत्र बनवणारी जी टोळी आहे त्यांचा कुठलाही सुगावा नसताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि जुन्या गुन्हा जे एक दाखल होता CBD बेलापूरला त्याच्यावरून एक क्ल्यू लागला. इथून शब्बीर पटेल नावाचा एक आरोपी अटक केला आणि त्यानंतर एकूण आता ह्या गुन्ह्यामध्ये 7 आरोपी अटक केलेत. त्याच्यामध्ये ज्यांनी बनावट पॅन कार्ड बनवलं, आधार कार्ड बनवलं, दुय्यम निबंधक कार्यालयात सही शिक्के मारले, त्याच्यामध्ये मास्टर माइंड एक मुलगीच आहे दुर्दैवाने रसिका रमाकांत नाईक मंदार नाईक आणि रमाकांत नाईक अशी एक फॅमिली आहे. ह्या लोकांनी असं कोणा ज्याला गृहकर्ज पाहिजे रिसेल प्रॉपर्टी पाहिजे असे कस्टमर शोधले. त्याच्यामध्ये जी घेतली अजून एक आरोपी आहे सध्या दिशा दीपक पोटे हिच्या नावाने गृहकर्जाची फाईल केली आणि बंडोपाध्यायची फॅमिली आहे हे जी नवी मुंबई कामोठे इथं राहायला आहे तर त्यांचा फ्लॅट विक्रीला होता हे खरं आहे. त्याच्याप्रमाणे एक कागद बनवला आणि 1 लाख रुपये सुरुवाती टोपण अमाऊंट दिली आणि त्या बदल्यात त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड बंडोपाध्यायचे घेतले, दिशा दीपक पोटेचे घेतले आणि पुढील प्रकरणासाठी आणि त्यावेळेस त्यांना असं सांगण्यात आलं की आमच्याला आम्हाला ऑलरेडीच एक लोन मंजूर झालेलं आहे फक्त तुमचे हे कागद दिले की ताबडतोब तुमच्या अकाउंटला पैसे येतील. त्याप्रमाणे ह्यांनी ते प्रकरण सादर केलं. दरम्यान त्यांनी बंडोपाध्याय यांचं 1 शेट्टी नावाच्या माणसाचा फोटो लावून बंडोपाध्यायचं आधार कार्ड पॅन कार्डचे डिटेल दिले आणि ICICI बँक कामोटेमध्ये एक बनावट अकाउंट ओपन केलं ऑनलाईनद्वारे आणि त्या अकाउंटला बँकेने जे लोन मंजूर झालं होतं ते ट्रान्सफर करायला लावलं की हे पार्टीला द्यायचं आहे. अशा प्रकारे बँकेचे बनावट कागदपत्राच्या आधारे पॅन कार्डच्या 63 लाख रुपये त्या ह्याच्यात गेले बनावट अकाउंटला बंडोपाध्यायच्या. तपासामध्ये आत्तापर्यंत 7 आरोपी जसं तुम्हाला सांगितलं शब्बीर पटेल ज्यांनी हा कागदपत्र बनवले दुय्यम निबंधकाचे पनवेलच्या आणि का आधार कार्ड पॅन कार्ड त्याला अटक करण्यात आलेली आहे. ही जी नाईक कंपनी आहे रमाकांत नाईक मंदार नाईक आणि रसिका नाईक हे अटक झालेले आहेत. त्याचप्रमाणे जिच्या नावाने आधार कार्ड पॅन कार्ड बनवले असे एक जैन आणि एक जोगड्या म्हणून हे मुंबईचे दोघंजण आहेत ह्यांना पण अटक करण्यात आलेली आहे आणि जो बंडोपाध्याय म्हणून उभा राहिला शेट्टी ह्या शेट्टी असे एकूण 7 आरोपी अटक झालेले आहेत. 7 रोल वेगवेगळा आहे. एक बंडोपाध्याय म्हणून उभा राहिला, शब्बीरने कागद बनवले, रसिका नाईक रमाकांत नाईक मंदार नाईक ह्या तिघांनी कस्टमर शोधलं आणि फाईल पुढं केली बँकेमध्ये एजंटच्या थ्रू
आणि हे दोन लोकांनी आधार कार्ड पॅन कार्डचं बनावटीकरण केलं, जोगडे आणि जैन असं ह्यांचं झालं. आणि एकूण जी रक्कम गेली 63 लाख, त्याच्यापैकी ह्याच्या नाईक कंपनीने जे दागिने खरेदी केले त्याच्यापैकी जवळजवळ 716.16 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत झालेले आहेत. त्याची किंमत जवळजवळ 42,97,620 रुपये. हा सगळा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची ही असे गुंतागुंतीचा तपास आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्त जयजीत सिंग साहेब, सहपोलीस आयुक्त कराळे, दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त आणि आता आपल्याकडे DCP साहेब आहे सध्या, सुभाषचंद्र बुरसे साहेब आणि सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातो यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पोलिसांकडील तपास अधिकारी सुहास पाटील आणि महिला सहाय्यक सुप्रिया देशमुख, हेड कॉन्स्टेबल धनवडे आहेत, नलवडे आहेत, दांडे आहेत, पारदे आहे, त्याच्यानंतर इतकंही DBE कर्मचारी आहेत. ह्या सर्वांनी अहोरात्र मेहनत घेऊन हा 40 दिवसामध्ये हा फ्रॉड उघडकीस आणलेला आहे. ह्याच गुन्हेगारांनी अशी माहिती मिळत आहे की अजूनही 2 बँकेसोबत फ्रॉड केलेला आहे. त्या बँकेचे डिटेल्स आल्यानंतर त्यांच्यावर पुढची कारवाई. सध्या आरोपी 21 तारखेपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहेत. त्यांचा अजून पोलीस कस्टडी तपासासाठी वाढवत आहोत. बँकेची फसवणूक झाली कसं समजलं? बँकेची फसवणूक झाल्याचं असं समजलं की बँकेने लोन दिल्यानंतर ती प्रॉपर्टी होती सिडकोच्या हद्दीत, म्हणून साठी बँकेने त्या ज्यांनी कर्ज घेतलं त्या कोट्यांना फोन लावला की तुम्ही सिडकोची NOC आणि ते पत्र हजर करा. सिडकोचे NOC असन, सेल डीड असन, ॲग्रीमेंट असन तुम झालेलं. त्यावेळेस त्यांनी फोन उचलण्यास टाळाटाळ केली, बँकेत येण्यास टाळाटाळ केली, म्हणून हे बँकेचे लोक त्याच्या पत्त्यावर गेले कामोटेच्या, पण त्या कामोटेच्या पत्त्यावर ते आढळले नाही. त्याच्यानंतर ते त्या बंडोपाध्यायाकडे गेले, ती प्रॉपर्टी ज्याची होती त्याला सांगितलं की हे कुठे आहेत, दिशा कुठे आहे. ते म्हणले होते माझ्याकडे आलेच नाही, तर तुम्हाला आम्ही लोन पाठवते. म्हणजे मला लोनही मिळालेलं नाही. तर म्हणले तू बँकेने कामोटे ICICI बँके शाखेत 63 लाख तुम्हाला गेलेले आहेत, विड्रॉल झालेले आहेत. मग बँकेचं लक्षात आलं, परत ICICI बँकेत गेले, त्या खातेदाराला बोलावलं असतं, त्या खातेदार आलाच नाही, तेव्हा लक्षात आलं की पूर्ण फसवणूक झालेली आहे बँकेची. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.